आमंत्रित करतो की ज्यांनी फक्त निव्वळ आमिष आणि आश्वासन नव्हे तर महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या प्रश्नांना उत्तरांसकट जाहीरनामा प्रसिद्ध केलेलं एकमेव व्यक्तिमत्व मराठी प्रेमी मराठी हृदय सम्राट हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे हे आपल्या शिवडी भायखळा लालबाग परळ गिरण गावाला संबोधित करतील. सन्माननीय राजसाहेब ठाकरे. अजून कोण आहेत? आत्ताच बोंबलून घ्या, नंतर भाषण सुरू झाल्यावरती नको. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, बाळाला व्हीलचेअर वरती भाषण करताना बघून मला जनता पक्षाचा काळ आठवला. त्याला जयप्रकाश नारायण असे बोलायचे. मी आज फार काही लंब चौडं भाषण करण्यासाठी तुमच्या समोर नाही आलोय. मलाच आत्ता उन्हात बसून काय त्रास होत होता तो कळतो. मला तुमचं पण काय होत असेल ते मला कळतंय. लवकर सोडीन शाळा. या विधानसभेच्या निवडणुकीतली ही माझी शेवटची सभा बाळासाठी दिलेली. मला सांगितलं मला शेवटची सभा माझ्याकडे पाहिजे. ते मला असं वाटतं प्रत्येक विधानसभेला शेवटची सभा बाळाकडेच असते. येत्या 20 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटणं दाबून 2 नंबरवरती असलेल्या बाळा नांदगावकरांना 1 नंबरवरती आणण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय. आज बहुतेक सगळ्या ठिकाणी गेले 15-20 दिवस बोंबल बोंबल बोंबलतोय. सगळी भाषणं तुम्ही पाहिली असतील, ऐकली असतील, मुलाखती पाहिल्या असतील. अजून काय वेगळं काय रे बाबा, बस ना खाली बस. हो कळलं मला. काय झालं, काय लिहिलंयस? बर ठीक आहे बस. अरे चिकटलायस का त्याला? बस ना आता. हा बस बस मागे जाऊन बस. आज करता ही या सभेच्या निमित्ताने मी अनेक लोकांची या दिलगिरी पण व्यक्त करणार आहे आणि अनेक लोकांना धन्यवाद पण देणार आहे. मी खास करून मी आपल्या महाराष्ट्रामधल्या मराठी टेलिव्हिजन चॅनलचे मी आभार मानेन की त्यांनी माझी भाषणं ही लोकांपर्यंत घराघरापर्यंत पोचवली. त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत मी त्यांचा आभारी आहे. तसंच जी मराठी वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी यावेळेला बऱ्यापैकी चांगलं सांभाळून घेतलं, त्याबद्दलही मी त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. परवा दिवशी मी भिवंडी ग्रामीण आणि कल्याण पश्चिम इथे मी सभेसाठी गेलो असताना जरा थोडीशी तब्येत बिघडली आणि मी दोन्ही ठिकाणी मी जरा सभा फार आवरत्या घेतल्या. आवरत्या नाही किंबहुना पहिल्या सभेला मला बोलताच नाही आलं, पण आता गोळीबिळी घेऊन जरा सगळं व्यवस्थित झालं. पण पहिल्या त्या 2 सभांना माझ्या मला बोलता नसल्या आल्यामुळे तिथल्या माझ्या सर्व माझ्या उमेदवारांची मी दिलगिरी व्यक्त करतो.
ते विजयी झाल्यावरती मी त्यांच्याकडे निश्चित त्यांना भेटण्यासाठी आणि तिथल्या नागरिकांना भेटण्यासाठी मी जाईन एवढं निश्चित. बाळा नांदगावकरांच्या इथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी बाळाला जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. खरं तर हे आभार मला बऱ्याच मतदारसंघात मानता आले असते पण जाऊ देत. आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न लोंबकळलेले आहेत, खोळंबलेले आहेत, आपण ते सगळे गोष्टी पाहिलेले आहेत. मी महाराष्ट्रभर आता अनेक ठिकाणी जाऊन आलो, अनेक लोकांना भेटलो, अनेक लोकांशी चर्चा केली, पत्रकारांना भेटलो, पत्रकारांशी बोललो, आपल्या लोकांशी बोललो, इतर लोकांशी बोललो. अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रामधली आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आजूबाजूला ज्या घडतायत, म्हणजे आम्हाला चालायला फुटपाथ मिळत नाही, चांगल्या गाड्या चालवायला आम्हाला रस्ते चांगले मिळत नाही, ट्रॅफिक जॅम असतो, मुलांना शाळांना ऍडमिशन मिळत नाही, हॉस्पिटलमध्ये आम्हाला बेडच मिळत नाहीत, मुलांना रोजगार मिळत नाही, ग्रामीण महाराष्ट्रामधली मुलं शहरामध्ये येण्याचा प्रयत्न करतात, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मुंबई पुण्यामधली मुलं परदेशात जायचा विचार करतात, आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही आहेत, अनेक विषय आहेत. आणि ज्याची सोडवणूक झालेली नाही, त्या गोष्टींची सोडवणूक झाली नसल्यामुळे अनेक लोकांनी तुमचं लक्ष दुसरीकडे वळवावं किंवा वळावं याच्यासाठी म्हणून काही गोष्टींची सोय केली. हा खरं तर महाराष्ट्र संपूर्णपणे हिंदुत्वाने भारावलेला महाराष्ट्र, पण या हिंदुत्वाने भारावलेल्या महाराष्ट्राला त्याचं हिंदुत्व तोडण्याचं काम प्रामुख्याने या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी केलं, आणि ते म्हणजे जाती जातीमध्ये भेद निर्माण केले. आज तुमचेही अनेक लोक, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रपरिवारातले लोक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राहत असतील, आपण जरूर त्यांना सांगा की यातनं किमान यातनं तरी महाराष्ट्र बाहेर आला पाहिजे. मी माझ्या अनेक सभांमधनं सांगितलं, उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, शिवसेना असो, भाजपा असो, तुमची काँग्रेस असो, एनसीपी असो, हे राजकीय पक्ष मेले तरी चालतील, महाराष्ट्र जगला पाहिजे. आणि ज्या प्रकारचा उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारचं राजकारण चालतं, तसं महाराष्ट्राचं होऊ नये. अत्यंत भीषण आणि घाणेरडी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. महाराष्ट्रामधला जो एकोपा, आमच्या संत परंपरा, आमच्या संतांनी जी दिलेली शिकवण, एकोप्याची शिकवण, एकत्र राहण्याची शिकवण, सगळं विसरून चाललोय आपण का यांच्या स्वार्थी राजकारणासाठी. यांना स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरी गोष्ट काही दिसत नाही. 2019 ची निवडणूक आपण विचार करून बघा, या मुंबईमध्ये असू देत किंवा या शिवडी मतदारसंघामध्ये आपण घेऊया. या शिवडी मतदारसंघामध्ये आहे, मागच्या वेळेला शिवसेना भारतीय जनता पक्षाला लोकांनी मतदान केलं, आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केल्यानंतर निकाल ज्या वेळेला लागले त्यावेळेला शिवसेना उठली आणि ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोबर जाऊन बसली, फक्त मुख्यमंत्री पदाची गळ्यात माळ घालण्यासाठी. तुम्हाला कोणाला विचारलं होतं? तुम्हाला कोणाला सांगितलं होतं? तुम्हाला तुमच्या मताचा हा अपमान नाही वाटत? काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून तुम्ही युतीला मतदान केलं आणि त्याच्यानंतर निकालानंतर एक पक्ष त्यातला उठतो आणि ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यावर जाऊन बसतो स्वतःच्या स्वार्थासाठी. हे कोणतं राजकारण आहे? मी देशामध्ये आजपर्यंत देशाच्या राजकारणात अशी बघितलीच नाही गोष्ट की ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली निकालानंतर त्यांच्या बरोबर जाऊन बसले.
हे सगळं तुम्हाला ना, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विसरायला लावतायत. कशातनं? जातीतनं. म्हणून काल परवाकडे मी एक उदाहरण दिलं की छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर, त्यांचं निधन झाल्यानंतर, ही समाधीमध्ये नंतरची गोष्ट, पण जे काय तिथे त्यांना त्यांच्या अंत्यविधीकडे झाले त्या जागेवरती, बऱ्याच वर्षानंतर तिथे पहिल्यांदा जर कोण गेलं असेल तिथे, तर ते आमचे ज्योतिबा फुले गेले महाराजांच्या समाधीच्या इथे. आणि त्यांनी पाहिलं की तिकडे काहीतरी सगळी अशी उद्ध्वस्त झालेली गोष्ट होती. अनेक लोक गेले असतील, आपल्याकडे काय मूर्खांचा बाजार आज नाही तेव्हा पण असेल. आणि ती उद्ध्वस्त केली कशासाठी? की त्या समाधीमध्ये काहीतरी लपवलं असेल, सोन्याच्या मोहरा असतील, हिरे माणके असतील, काहीतरी काहीतरी डोक्यामध्ये, त्याच्यामुळे ती उद्ध्वस्त केली. पण ती गोष्ट बघायला कोण गेलं पहिलं? आमचे ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुलेंनी तिथे शपथ घेतली की मी इथे एवढंच फक्त सांगतो की तुमच्या विचारांचा मी प्रचार करीन. 18 पगड जातींना एकत्र घेऊन ज्या माणसाने स्वराज्याची स्थापना केली, तिथे जाऊन ज्योतिराव फुलेंनी ही शपथ घेतली की तुमच्या विचारांचा प्रचार करीन. त्यानंतर कोण गेलं तिथे? त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गेले. त्यांनी ती सगळी परिस्थिती आणि अवस्था बघितली आणि त्यांनी तिकडे निश्चय केला की महाराजांची इथे समाधी बांधली पाहिजे. म्हणून महाराष्ट्रभर त्यांनी फतवाच काढला आणि महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या जातीतल्या लोकांनी तिथे पैसे भर दिले. अनेक वेगवेगळे लोक होते आणि त्या सगळ्या पैशांमधनं आज तुम्ही जे रायगडावरती महाराजांची समाधी बघताय ती बांधली गेली. आज आमच्याकडे सगळे जे महापुरुष आहेत हे सगळेजण वाटून घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, लोकमान्य टिळक ब्राह्मणांचे, महात्मा ज्योतिराव फुले माळ्यांचे, आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, प्रत्येक जण आपापल्या जातीत विनाकारण, काही संबंध नाहीये. हा जर प्रसंग आपण पाहिला तर शिवछत्रपतींच्या ठिकाणी पहिले जाणारे ज्योतिराव फुले माळी होते, ज्यांनी सांगितलं तुमच्या विचारांचा मी प्रचार करीन. दुसरे गेले ते लोकमान्य टिळक ब्राह्मण होते, त्यांनी समाधी उभी केली. ज्यांच्याकडे आज महापुरुषांकडे आम्ही ज्या जातीने पाहतो ना, किंवा जातीने पाहिला जे लावतात ना, मला असं वाटतं त्यांनी ही गोष्ट बघणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. अहो, जात एखाद्याला प्रिय असणं मी समजू शकतो, पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष निर्माण करणं, आज महाराष्ट्रातली परिस्थिती इतकी भीषण आहे, मला असं वाटतं यातनं आपण प्रत्येकाने हा महाराष्ट्र सुधारला पाहिजे. निवडणुका येतात, निवडणुका जातात, हा निवडून येईल, तो निवडून येईल, तो हरेल, तो पडेल, चालू राहील. पण एकदा का राज्याचं व्याकरण बिघडलं ना, सगळं सुधारताना येणार. मी जो प्रयत्न करतोय तो हा प्रयत्न करतोय. आज या महाराष्ट्रामधल्या मी मशिनींवरचे भोंगे खाली आणायला सांगितले, आले पण खाली, बंदही झाले. एक वेळ आम्ही बंद करतो पण हनुमान चालीसा म्हणू नका. उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते, सगळे बंद झाले. 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती त्या सरकारने केसेस टाकल्या. का? कारण हनुमान चालीसा म्हणणार होते. म्हणजे संरक्षण कोणाला? मशिनींवरच्या लाऊडस्पीकरना. मागे एकदा कधी अनेकदा माननीय बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं का अनेक समाजबंध सांगितलं होतं, या मशिनींवरचे भोंगे खाली आले पाहिजेत. जर ती गोष्ट जर समजा राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती 17,000 जणांवरती तुम्ही केसेस टाकता, तुमचा कल कळला आम्हाला कुठे आहात तुम्ही? ही काँग्रेस, जी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हे राहुल गांधी, अक्कल पण नाही त्याला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते. त्या दिवशी आमच्या त्या काय आपल्या खासदार वर्षाताई गायकवाड व्यासपीठावरती वर्षाताई गायकवाड त्या राहुल गांधींना शिवछत्रपतींची प्रतिमा देत होत्या. ती प्रतिमा त्यांनी घेतली अशी बघितली, प्रतिमेकडे बघितलं आणि दुर्लक्ष केलं, दुसरीकडे तोंड फिरवलं. महाराजांची प्रतिमा देखील हातामध्ये घ्यायला जो माणूस ज्याला लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन हे बसलेत. आणि का बसले होते? स्वतःचा स्वार्थ, बस मला मुख्यमंत्री करा. एका माणसाने सगळ्या अख्खी पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत. अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली. काय असतं, एक कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये तीन मुलं असतात. पहिल्याचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते, सासूबाईशी पहिलं भांडण होत सुरू होतं. तो मुलगा म्हणतो जाऊ दे मरू दे आपण घर दुसरं करू, आपण दुसरीकडे जाऊ. म्हणून तो मुलगा आणि ती सुन ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात. लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आल्या की आपल्या सासूबाईंशी नीट बोलायला नको, काही करायला नको. दुसऱ्या मुलाचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते सकाळच का? बसा शांत बसा. मी रविवार असता तरी मी समजू शकलो असतो, सोमवारी. पण दुकानदार आहे का बंद करून आलेला गुमास्ता? बस दुसऱ्या मुलाचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते. थोड्या दिवसात सासूबाईंशी भांडण सुरू होतं, वाद सुरू होतात, सगळं सुरू होतं. तो मुलगा म्हणतो आपण जाऊन देता पण आपण दुसऱ्या घरात जाऊन राहू, आपण दुसरीकडे जाऊन राहू. म्हणून दुसऱ्या पण मुलगा निघून जातो घरामधनं. तिसरी सून येते, लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आले ना की नुसते आपले फक्त त्या घर फोडायचंच काम करतात. तिसरी मुली मुलाचं लग्न होतं, तिसरी सून येते. तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं. तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं, मी तिसरा मुलगाही घर सोडून जातो. तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे. कळलं का? तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे, तिचा प्रॉब्लेम आहे. ही जी मुलं सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम, प्रॉब्लेम सासूचा आहे. मला असं वाटतं की ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे की हे या लोकांनी जे तुमच्या मतांचा जो अपमान केला आहे या लोकांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजे, शिकवली पाहिजे. तुमच्या मतांचा जो अपमान झाला त्याचा बदला तुम्ही घेतला पाहिजेत. मला असं वाटतं ही निवडणूक त्याची आहे. महाराष्ट्रामध्ये मी जे सतत सांगतोय ना की ज्या या सगळ्या गोष्टींची ज्यांनी प्रतारणा केली ना ते जर परत परत जर समजा निवडून आले मला असं वाटतं महाराष्ट्र संपला म्हणून समजायचं. तुम्ही पुढे काही नाही होऊ शकत आणि पुढे काय होऊ नाही शकत. आज मी तुमच्याकडे आलोय तो फक्त एवढ्यासाठीच आलोय जे 2019 पासून या महाराष्ट्रामध्ये घडलंय ते विसरू नका. या सगळ्या गोष्टीला सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे, एक माणूस, त्याचं नाव उद्धव ठाकरे. एक माणूस, दुसरं कोण नाही. तिथून सगळी सुरुवात झाली. म्हणजे गंमत बघा, या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो, मग शिंदे बाहेर पडले. पण जो माणूस महाराष्ट्र माननीय बाळासाहेबांना जो त्रास देऊन जो फुटून पहिला जो गेला माणूस ते छगन भुजबळ, ते भुजबळांबरोबर हा माणूस त्यांना मातोश्रीवरती जेवायला बोलवतो. बाळासाहेबांना त्रास दिला हा सोडून द्या,
त्याचा याला काही देणं घेणं नाही. आणि बाकीच्यांकडे बाकीचे शत्रू यायचे. माननीय बाळासाहेबांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन बघा आणि ह्यांनी जी कृत्य केली आहेत ना त्या पण गोष्टी बघा. एकदा सगळ्या गोष्टींना विचारांना एकदा उजळली द्या. गेल्या 5 वर्षामध्ये काय झालं, हा माणूस कसा वागला, कोणाशी काय केलं, त्या करोना काळामध्ये कसा वागला, हे सगळ्या गोष्टी आठवा आणि 20 तारखेला मतदान जा. येत्या 20 तारखेला ही निवडणूक महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची निवडणूक आहे. प्रत्येक निवडणूक ही महत्वाची असतेच, पण ही निवडणूक सर्वात महत्वाची आहे. म्हणून मी आपल्याला ते आवाहन करण्यासाठी म्हणून मी आज आपल्या समोर इथे आलेलो आहे. येत्या 20 तारखेला आपले उमेदवार बाळा नांदगावकर, आता बाळा पुढे नको येऊ, हा तिकडे सर, मी मगाशी विचारलं म्हटलं काय ब्रेक बिक लावलाय ना तिकडे, म्हटलं बस बस. आपले उमेदवार लोकप्रिय उमेदवार आपले बाळा नांदगावकर, तसेच माझे महाराष्ट्रामध्ये जेवढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभे केलेले सगळे उमेदवार, या सर्व उमेदवारांना माझी, मी महाराष्ट्रात जाऊ नाही शकलो सगळ्या मतदारसंघामध्ये, कारण वेळच कमी मिळाला प्रचाराला. आणि त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये मी येऊ शकलो नाही, त्यांना भेटू शकलो नाही माझ्या जनतेला, मी त्यांची इथूनच मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. परंतु मला असं वाटतं येत्या या निवडणुकीमध्ये आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कोणी उमेदवार इथे महाराष्ट्रामध्ये उभे असतील त्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड 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 मतांनी आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. निश्चितच लालबाग